परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत जपानमधील मधील भारताचे राजदूत सी व्ही जॉर्ज यांनी जयशंकर यांचं आज टोकियो विमानतळावर स्वागत केलं एडोगावा इथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यांचं अनावरण जयशंकर यांच्या हस्ते झालं जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री योको कामिकावा यांच्या निमंत्रणावरून जयशंकर यांचा हा जपान दौरा आहे ते उद्या क्वाडच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत या बैठकीत भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी होत असून ते हिंद प्रशांत क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय करतील आणि क्वाड उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत या बैठकीत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देखील चर्चा होणार असून हिंद प्रशांत महासागरासंदर्भातील सामायिक दृष्टिकोन प्राप्त करण्यासाठी भविष्यातही विविध पैलूंवर चर्चा अपेक्षित आहे